माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचं सर्वांसाठी घर हे स्वप्न आता आकार घेऊ लागलंय. अनेक विविध योजनांच्या अंतर्गत भारतभर 7.5 करोड तर फक्त महाराष्ट्रात 20 लाख निवासस्थानाची आवश्यकता आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शहरातील वेगाने वाढणाऱ्या जीवनशैलीशी जुळवून घेताना स्वतःच्या घराचे स्वप्न दूर ठेवून भाडे तत्वावर समाधान मानावे लागते. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिशय वेगाने निर्णय घेऊन फक्त 9,19,000 रुपयांमध्ये 378 चौरस फुटांच्या सदनिकांच्या निर्मितीचा आराखडा मांडला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील 4 होली येथे 5.31 एकर क्षेत्रात 14 मजल्यांच्या 7 इमारतींमध्ये एकूण 1,442 सदनिकांची निर्मिती अशा या आराखड्याची व्याप्ती आहे. हा प्रकल्प AHP अफोर्डेबल हाउसिंग इन पार्टनरशिप या योजनेअंतर्गत राबवला जाणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा लाभ घेता येईल. केंद्र सरकारद्वारे 1.5 लाख अनुदान, राज्य सरकारद्वारे 1 लाख अनुदान व सवलतीच्या दरात कर्ज लाभ असे या योजनेचे स्वरूप असेल. सर्वसामान्यांना परवडणारी घरे असं आकर्षक नाव असणाऱ्या या प्रकल्पातील काही ठळक वैशिष्ट्ये: हवा खेळती राहावी व नैसर्गिक उजेड मिळावा अशी रचना, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोकळी जागा, नियोजनबद्ध रस्ते व पदपथ, 14 मजल्यांसाठी योग्य अग्निप्रतिरोधक यंत्रणा, सर्व वयोगटातील नागरिकांचा विचार करून व बांधकाम खर्चाचा सुयोग्य वापर करून आखण्यात आलेली रचना, सौर ऊर्जेवर गरम पाणी व सार्वजनिक जागांवर दिव्यांची सोय, लहान मुलांना खेळण्यासाठी पुरेशी जागा, धावण्यासाठी ट्रॅक्स, प्रत्येक इमारतीमध्ये 10 वर्षाच्या देखभाल कंत्राटासहित 3 उद्वाहने म्हणजेच लिफ्ट, 4-चाकी व दुचाकी वाहनांसाठी वाहन तळाची सोय, ॲल्युमिनियमचा वापर करून मोनोलेथिक RCC तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने कमी खर्चात जास्त देखभालीची आवश्यकता न भासणारी दर्जेदार व मजबूत घरकुले या प्रकल्पांतर्गत नागरिकांना उपलब्ध होतील. या सदनिकांमध्ये उत्तम दर्जांच्या टाइल्स, रंग, ग्रेनाइटचे ओटे, ॲल्युमिनियमची तावदाने आणि सुरक्षा दरवाजे देण्यात येतील. वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम राहणीमानासाठी योग्य अशी घरांची रचना करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प दुकाने, कार्यालय यांच्याशी 18 मीटर रुंद रस्त्याने जोडला जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या सहाय्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका साकार करत आहे स्वतःचे एक घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न.